देवप्पा वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. इथून चालू झालेला तो पहिला दिवस आज निरोप घेतो. आता आम्हा आज्ञा असावी इथपर्यंत येऊन थांबलाय. खरं तर हा दिवस कधीच येऊ नये असं आम्हाला वाटतं. कारण बाप्पा तू घरात असताना घर अगदी प्रसन्न वाटतं. घरी चार पाहुणे येतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे तुझी पूजा करतात, दुपारी आणि संध्याकाळी आरत्या होतात. पण बाप्पा आज आमचं घर खरोखरच सुनं होणार आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत तुझी वाट बघावी लागणार आहे. हो, आणि नक्कीच आम्ही सर्वजण पुढच्या वर्षीपर्यंत तुझी वाट नक्की बघू. पण बाप्पा आज जाता जाता तुला काही गोष्टी मला सांगायच्या आहेत. बाप्पा आज आपल्या भारत देशात या मानव जातीला लाजवणाऱ्या काही गोष्टी घडत आहेत. बाप्पा मला माहिती आहे तू माझं नक्की ऐकशील. बाप्पा आपल्या भारत देशामध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले. बाप्पा खरोखरच या मानवजातीसाठी ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे. आज वर्षभरामध्ये कितीतरी स्त्रियांवर झालेल्या अत्याचारांबद्दल ऐकायला मिळतं. खूप वाईट वाटतं रे बाप्पा या गोष्टीचं. स्त्रियांवरती अत्याचार, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीवरती अत्याचार, अगदी लहान मुलींवरतीही अत्याचार केला जातो. बाप्पा खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. काय दोष असतो रे त्यांचा? नुसतं ऐकूनही अंगावरती शहारा येतो ना. काळीज पिळवट रे बाप्पा, अक्षरशः काळीज आमचं पिळवट. कशी रे कशी? दगडाचं काळीज असणारी माणसं या पृथ्वी तलावरती तू जन्माला घातलीस. त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू नाही दिसत का रे तुला? अशा मुलींवरती थोडी तरी दया दाखवा ना. आपण सगळेच जण म्हणतो ना, तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोर्या. तू या जगाचा विघ्नहर्ता आहेस ना. मग या गोष्टीसाठी त्या लहान मुलींच्या मागे का उभा राहत नाहीस? इतर वेळेला सर्वांच्या मागे विघ्नहर्ता म्हणून उभा राहतोस. पण या चिमुरड्यांचा काय दोष रे? काल परवा झालेलं कोलकाता प्रकरण, एका महिला डॉक्टरवरती झालेला अत्याचार, आणि त्यानंतर बाप्पा बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या चिबुरडीवरती अत्याचार झाला. बाप्पा हे सगळं ऐकताना आणि बघताना अक्षरशः कंठ आमचा दाटून येतो रे बाप्पा. एवढ्या क्रूर बुद्धीची माणसं तू आमच्या सभोवताली का जन्माला घातलीस बाप्पा? आज दिवसेंदिवस याचंही प्रमाण वाढत चाललंय. आज स्त्रियांवरती अत्याचार करून आरोपी मोकाट सुटलेत, त्याची शिक्षा त्यांना का नाही भेटत बाप्पा? आम्ही म्हणतो ना, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ही ईश्वर. मग त्यांच्या या क्रूर कृत्याचे फळ त्यांना कधी देणारच बाप्पा तू? त्या राक्षसांच्या मनात असं का नाहीये की आपणही एका आईच्याच पोटी जन्माला आलोय, एका स्त्रीच्याच पोटी जन्माला आलोय ना. प्रत्येक स्त्रीमध्ये आपली आई आणि आपली बहीण का नाही दिसत त्यांना? बर, अत्याचार करणाऱ्यांना आई बायको मुली नाही का? या पृथ्वीवरील प्रत्येकाला जन्म देणारी आपली आईच असते. खरं तर स्त्री बाप्पा, स्त्री ही कोणापेक्षाही कमी नाही रे. स्त्री ही आपल्या देशाचं पुढील भवितव्य आहे बाप्पा. आणि ही स्त्री दिसायला जरी नाजूक दिसली तरी शूर आहे आणि वीरही आहे. थोडा विचार कर ना बाप्पा, अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या मातेने जन्म दिला ती माता किती शूर आणि वीर असेल. आपण म्हणतो ना,
काळजाची हाक असते आई, निशब्द जागा असते आई, अंतरीचे गुड असते आई, ईश्वराचे रूप असते आई। बाप्पा, या कवितेतील शेवटचं वाक्य तू नीट ऐकलंस ना? तुझ्या सुपा एवढ्या कानामध्ये हेही वाक्य नीट बसलंच असेल की ईश्वराचे रूप असते आई। बाप्पा, आई जर ईश्वराचं रूप आहे तर या आईला, या मातेला एवढ्या भयानक संकटांना सामोरं का जावं लागतंय? आई म्हणजे ममता। आत्मा आणि ईश्वर या दोन शब्दांचा संगम म्हणजेच आई। आई म्हणजे अशी देवता जिच्या समोर कोणताही नवस बोलण्याची गरज नाही, स्वतः मात्र फाटकं लुगडं घालून राहील, पण आपल्या मुलांना मात्र नवीन कपडे नक्की देईल। स्वतः मात्र एक वेळ उपाशी नक्की राहील, पण आपल्या मुलांना मायेचे दोन घास नक्कीच देईल। देवबाप्पा, अशी आहे आपली आई। आपल्या डोळ्यातील अश्रू कोणालाही न दाखवणारी, हो अशीच आणि अशीच असते आपली आई। स्त्री हा शब्द जरी छोटा असला तरी तिचं पावित्र्य, तिचं महात्म्य खूप मोठं आहे, आणि आपण सर्वांनी हे मान्य केलंच पाहिजे। असं म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, उठा जागे व्हा। अशा आपल्या आजूबाजूच्या राक्षसी बुद्धीच्या माणसांना धडा शिकवायला आणि आपण सगळे एकवटलो तर हाही दिवस दूर नाही। आपल्याला आपल्या ताकदीच्या जोरावरती संघर्ष करायचा नाही, पण प्रत्येकाला आपले स्त्रीबद्दल असलेले विचार मात्र नक्कीच बदलावे लागतील। आणि एवढं जरी आपण केलं ना, तरी आपल्या स्त्रिया जगाच्या पाठीवरती नक्कीच यश संपादन करतील यात मात्र काही शंकाच नाही। आई म्हणजे आई असते, जगावेगळी बाई असते, तिची हाक म्हणजे मन हरवणारी असते, तिची प्रेमळ बोली मनाला जिंकणारी असते। आई म्हणजे आईच असते, जगावेगळी बाईच असते। गणपती बाप्पा, जाता जाता तुला एवढंच सांगणं करेन की या पृथ्वीतलावरील माझ्या मातांना आणि भगिनींना सुखात ऐश्वर्यात ठेव। समोरच्याशी हाताला दोन हात करण्याची शक्ती त्यांना दे। कोणत्याही वेळोप्रसंगी एक विघ्नहर्ता म्हणून तू त्यांच्या पाठीशी उभा राहा। न्यायाच्या ठिकाणी न्याय आणि अन्यायाच्या ठिकाणी शासन करण्याचं कर्तव्य मात्र तू नक्की कर। आजकाल माणसांमध्ये वाढत चाललेला अहंकार मात्र तू नक्की दूर कर, आणि त्यांच्या मनात चांगले विचार आण, जेणेकरून या पृथ्वीतलावरती माणुसकी जिवंत राहील। जाता जाता बाप्पा, काय चुकलं असेल तर क्षमा कर। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या।